साक्री पोलिसांच्या धडक व दमगार कामगिरीने अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत। घरफोड्या व दरोड्यासारख्या गुन्ह्यात साक्री तालुक्यातील तरुण मंडळी असल्याचे घरकाबेदी लंकाढाई या म्हणीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे। साक्री शहरात दिनांक 27 जुलै 2023 रोजी साक्री शहरातील रामजी नगर येथील गीता केशव जगताप यांनी साक्री पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की दिनांक 27 जुलै रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारात त्यांच्या घरामधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 26,000 रुपयाचे सोने व 1,50,000 रुपयाची रोख रक्कम असा एकूण 1,76,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला अशी फिर्याद दिल्याने कलम 880 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्याचे घटनास्थळावरून डम डाटा व लोकेशन घेतले असता त्यात रुपेश रवींद्र पवार त्यात अनेक आरोपी सहभागी असल्याचे पोलीस अधीक्षक सांगत आहे। त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे। नमस्कार, मी पीआय निकम, पोलीस स्टेशन सागर, जिल्हा धुळे। दिनांक 27/7/2023 रोजी तक्रारदार नामे गीता केशव जगताप राहणार रामजी नगर साक्री यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन साक्री येथे भादवी 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये 1,50,000 रुपयाचा कॅश आणि 26,000 रुपयाचं सोनं असा मुद्देमाल दिलेला होता। 16,000 रुपयाचे सोने असा मुद्देमाल दिलेला होता। त्यामध्ये आम्ही यापूर्वी सदर प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेले होते संशयित म्हणून, परंतु त्यांनी त्यावेळेस गुन्हा केल्याचे कबूल केले नाही। आम्ही तेव्हापासून त्या आरोपींचा म्हणजे त्यांचं जे आहे लोकेशन वगैरे याचा पाठपुरावा करत होतो। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं CDR आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सदर आरोपींना त्या माध्यमातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला 40,000 रुपयाचा ऐवज त्यांच्याकडून आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 16,000 रुपये किमतीचे 7.6 ग्रॅम वजनाचे सोने आहे आणि 24,000 रुपये रोख असे 39,000 रुपयाचा मुद्देमाल ऐवज आम्ही जप्त केलेला आहे। सदरमध्ये जे आरोपी आहेत त्यांची नावे आहेत रुपेश रवींद्र पवार, वैश्वमिश राहणार साखरी, पवन प्रकाश जाधव वय 21 राहणार साखरी, सुलतान नोरा शहा वय 23 राहणार साखरी, शशिकांत त्र्यंबक साळुंके वय 29 राहणार शेवाळी तालुका साखरी, विक्की गुलाबचंद भवरे वय 23 राहणार गडी बिलाडी साखरी आणि उमेश दीपक बाबर राहणार रामजी नगर साखरी। हे आरोपींना मी अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये। सदर गुन्ह्याचा तपास हे आमच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री रौद्रसाहेब करत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री गणेश संजयजी बागुणसाहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोरजी काळेसाहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साजनजी सोनेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे श्री रोशन निकम, पोलीस PSI श्री प्रसाद रवंदळ, तसेच पोलीस कॉन्स्टेबल 1443 चेतन गोसावी, तुषार जाधव, मयूर चौधरी आणि SAB संजय पाटील यांचा आम्हाला विशेष प्रत्येक वेळेस सहकार्य लाभते। हे शिबिरा ते कार्यरत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही CDR त्यांचं लाईव्ह लोकेशन घेत असतो, त्यांचं आम्हाला फार सहकार्य लाभते। आणि रायते आणि संजय शिरसाट, शांतीलाल पाटील या सर्व पत्रकाराने त्यांचा अथक प्रयत्नाने हे आरोपीला आम्ही ताब्यात घेऊ शकलेलो आहे। माझं जनतेला आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला या, आपले स्वागत राहील आणि कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका। छोट्या मोठ्या जरी तक्रारी असतात जेणेकरून त्याचा गुन्ह्याचं स्वरूप त्याला येणार नाही आणि आपल्या साक्री शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील